राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला अखेर मुहूर्त. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला असून येत्या 15 ऑगस्ट पूर्वी राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे. या पहिल्या टप्प्यातील विस्तारात किमान 15 मंत्री समाविष्ट केले जाणार आहेत अशी माहिती आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महत्वपूर्ण गृह खाते राखतील अशी शक्यता सूत्रांनी रविवारी व्यक्त केली आहे. 30 जून रोजी हे नवीन सरकार अस्तित्वात आले, परंतु अजून त्यांचं मंत्रिमंडळ विस्तार हा मात्र रखडला होता. राज्यातील सत्ता बदलांच्या संबंधातील अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. त्यांच्या निर्णयासाठी हा विस्तार रखडल्याचं सांगितलं जात होतं. सध्या राज्य मंत्रिमंडळात केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अशी दोनच पदे भरली आहेत. अयोध्येत बेकायदेशीर जमीन बळकवणाऱ्यांच्या यादीत भाजप नेत्यांचा समावेश. अयोध्या विकास प्राधिकरणाने अयोध्या परिसरात बेकायदेशीरपणे सरकारी जमीन बळकवणाऱ्यांची तसेच बेकायदेशीर प्लॉटिंग करणाऱ्यांची एक यादी जाहीर केली असून त्यात अयोध्येचे महापौर आणि भाजपच्या एका माजी आमदारासह अनेक बड्या नेत्यांच्या नावांचा समावेश आहे. यातील अनेक नावं भाजपशी संबंधित असल्याने त्यावरून जोरदार वादंग माजले. या यादीत अयोध्येचे महापौर ऋषिकेश उपाध्याय, आमदार वेदप्रकाश गुप्ता, माजी आमदार गोरखनाथ बाबा यांची नावं आहेत. अयोध्येत राम मंदिर निर्माण करण्याचं काम सुरू झाल्यानंतर या भागातील जमिनींना सोन्याचे भाव आले. त्यातून बेकायदेशीर प्लॉटिंग, बेकायदा कॉलनी उभारणे आणि जमीन बळकवण्याचा सिलसिला सुरू झालाय. इस्रोच्या SSLV-D1 या नव्या रॉकेटचं लॉन्चिंग फसलं. रॉकेट निर्धारित लक्ष्यापर्यंत पोहोचू शकलं नाहीये. इस्रो म्हणजेच भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्थेने छोट्या उपग्रहांचे अंतरिक्षात प्रक्षेपण करण्यासाठी आज SSLV हे नवीन रॉकेट लॉन्च केलं. तथापि यशस्वी उड्डाण होऊनही हे रॉकेट आपल्या निर्धारित लक्ष्यापर्यंत पोहोचू शकलं नाहीये, त्यामुळे ते अपयशी ठरले. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतरिक्ष प्रक्षेपण केंद्रातून या रॉकेटचे उड्डाण झाले. इस्रोने म्हटलंय की या रॉकेटने सारे अपेक्षित टप्पे यशस्वीपणे पार पाडले, परंतु ज्या कक्षेत हे रॉकेट स्थिरावणं अपेक्षित होतं त्या कक्षेपर्यंत ते पोहोचू शकलं नाहीये. इसिसच्या सक्रिय सदस्याला दिल्लीत अटक. संघटनेसाठी निधी गोळा करण्याचे करीत होता काम. राष्ट्रीय तपास संस्थेने म्हणजेच NIA दिल्लीतील एका इसिसच्या सदस्याला अटक केली असून हा इसम इसिस या इस्लामिक दहशतवादी संघटनेसाठी निधी गोळा करण्याचं काम करत होता अशी माहिती मिळाली आहे. मोहसिन अहमद असं अटक करण्यात आलेल्या इसमाचं नाव असून तो मूळचा बिहारमधील पाटणाचा रहिवासी आहे. त्याला शनिवारी NIA त्याच्या बाटला हाऊस निवासस्थानातून अटक केली आहे. NIA आरोपीच्या निवासी परिसरात झडती घेतली, त्यावेळी तो इसिस या संघटनेच्या संपर्कात असल्याचं निष्पन्न झालंय. व्हिडिओ कॉल्स आणि अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट टाळाव्यात. राज्य सायबर सेलचे नागरिकांना आवाहन. ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार टाळण्यासाठी लोकांनी व्हिडिओ कॉल्स आणि अनोळखी व्यक्तींच्या फ्रेंड रिक्वेस्ट न स्वीकारण्याचं आवाहन महाराष्ट्र सायबर सेल पोलिसांनी केलंय. पोलीस अधिकारी असल्याचं भासवून अनेकांना धमकावून फसवलं जात आहे, त्या कॉल्सनाही प्रतिसाद न देण्याचं आवाहन या विभागाने केलंय. राज्य सायबर विभागाकडे अशा फसवणुकीच्या अनेक तक्रारी दाखल झाल्यात. वीज बिलांच्या बहाण्याने कर्ज ऍप्स आणि ऑनलाईन मार्केट प्लेसद्वारे लोकांची फसवणूक केली जाते. कोणत्याही गोष्टीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी किंवा कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी लोकांनी जागरूक राहणं आवश्यक आहे असं या विभागाने म्हटलंय. महाराष्ट्रात आतापर्यंत सरासरीपेक्षा 27% अधिक पाऊस. यंदा महाराष्ट्रात मान्सूनची सुरुवात मंदावली असतानाही जून आणि जुलै महिन्यात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 27% अधिक पाऊस झालाय असं भारतीय हवामान शास्त्र विभागाने म्हटलंय. या विभागाने संकलित केलेल्या आकडेवारीनुसार राज्यात 31 जुलै पर्यंत 677.5 मिलीमीटर पाऊस पडलाय, जो नेहमीच्या सरासरीपेक्षा 27% अधिक आहे. गाझावर इस्रायलचे पुन्हा जोरदार हवाई हल्ले. इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष पुन्हा भडकण्याची शक्यता. इस्रायलने आज लागोपाठ दुसऱ्या दिवशी गाझापट्टीत तुफानी हवाई हल्ले केलेत. या हल्ल्यात आणि एकूणच संघर्षात आतापर्यंत किमान 24 जण ठार झाल्याचं वृत्त आहे. या हल्ल्यांमुळे मध्य पूर्वेच्या संघर्षात आणखी एक मोठी वाढ होण्याची भीती निर्माण झाली आहे. चीनच्या हयानन बेटावर चीनकडून प्रवासी निर्बंध. तब्बल 80,000 पर्यटक बेटावरच अडकले.
चीनच्या ह्यानन बेटावर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने प्रवासी निर्बंध लागू केलेत, त्यामुळे या बेटावर पर्यटनासाठी गेलेले 80,000+ अधिक पर्यटक या बेटावरच अडकलेत. ह्यानन बेटांना चीनची हवाई बेट म्हणून ओळखली जातात. या बेटावरील सन्या या शहराची लोकसंख्या जेमतेम 10,00,000 इतकी आहे. या बेटावर कोरोनाचे 438 नवीन रुग्ण रविवारी आढळले, त्यामुळे प्रशासनाने तातडीने खबरदारीचा उपाय म्हणून या बेटावर प्रवासी निर्बंध लागू केलेत. महिला हॉकी संघाला तब्बल 16 वर्षांनंतर राष्ट्रकुलमध्ये पदक. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत हॉकीमध्ये अखेर भारताच्या महिला हॉकी संघाला ब्रॉन्झ पदकावर समाधान मानावं लागलंय. या पदकासाठी झालेल्या लढतीत भारतीय महिला संघाने न्यूझीलंडचा 2-1 असा पराभव केलाय. तब्बल 16 वर्षानंतर भारताच्या महिला संघाला या स्पर्धेत पदक मिळालंय. हे पदक मिळाल्यामुळे गेल्या वर्षी टोकियो ऑलिम्पिकमध्ये आलेले अपयश भारताच्या महिला हॉकी संघाने धुवून काढले. मुष्टियोद्धा नीतूचे सुवर्णयश. भारताची अव्वल महिला मुष्टियोद्धा नीतू घांगस हिने महिलांच्या 45 ते 48 किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावले. तिच्यासह पुरुषांच्या 48 ते 51 किलो वजनी गटात स्टार खेळाडू अमित पंगलनेही सुवर्ण पदकाला गवसणी घातलीये. नीतूने अंतिम सामन्यात इंग्लंडच्या डेमी जेटचा 5-0 असा पराभव केला. एकतर्फी झालेला हा सामना नीतूने 5-0 असा सहज जिंकलाय. या अंतिम सामन्यात नीतूने उपांत्य फेरीत तसेच उपांत्यपूर्व फेरीत दाखवलेली आक्रमकता पुन्हा एकदा पाहायला मिळालीय. भारताचा नावाजलेला खेळाडू अमित पंगलने पुरुषांच्या 48 ते 51 किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावलंय. त्याने पटकावलेल्या पदकाच्या लढतीत रविवारी इंग्लंडच्या किरण मॅकडॉनल्डचा 5-0 असा पराभव करत यश प्राप्त केलंय. 2018 सालच्या गोल्ड कोस्ट स्पर्धेत त्याला रजत पदकावर समाधान मानावं लागलं होतं. यंदा मात्र त्याने ही कसर भरून काढलीये.